आज सरकारने मराठीत करतो पहिले, आज राज्य सरकारने पुन्हा न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून एक पाप पुन्हा केलं. उज्ज्वल निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना अजून त्यांना सरकारी वकील करून एक त्यांनी सिद्ध केलं की वकीलही सरकारी आता भाजपचेच राहणार अशा पद्धतीचं दृष्ट काम महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे. सरकारने याचा फेरविचार करावा. भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून राज्य शासनाने तातडीनं त्याच्यातला फेरविचार करावा. त्याचप्रमाणे नीटच्या परीक्षेचा गोंधळ अजूनही संपलेला नाही. अनेक परिवार अजूनही चिंतेत आहेत. मुलांचं भविष्य अंधकारमय आहे. केंद्रातले मंत्री सांगतात की बिहारमध्ये कॉपी झाली, आम्ही त्याचा तपास करतो आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातत्यानं आम्ही सांगतो की नीटच्या परीक्षाच ह्या रद्द कराव्यात. पहिल्यासारख्या 12वीच्या परीक्षेच्या आधारावरच या परीक्षा व्हाव्यात मेडिकलच्या, ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. महाराष्ट्रामध्ये भरतीच्या नावाने गोंधळ कसा केला जातो. आता पावसाळ्यामध्ये ग्राउंड सगळे ओले आहेत आणि पोलिसांची भरती सुरू झालेली आहे. फिजिकल याच्यामध्ये त्यांना त्या ग्राउंडमध्ये धावावं लागतं आणि त्या चिखलातल्या ग्राउंडमध्ये धावत असताना अनेक पोरांचं त्या ठिकाणी नुकसान होते आहे. त्यांना दुखापत पण होते आहे. आणि म्हणून हे सरकार किती वाईट विचार या नवीन पिढीच्या बद्दल करते आहे ही त्याच्यातून सिद्ध होते आहे. मागच्या भरती झाल्या त्याची अजूनही ट्रेनिंग चालूच आहेत, पण त्यांच्या या सगळ्या मुलांना 2-3 महिने अजून थांबावं लागणार आहे. सरकारला पावसाळ्याच्या नंतर फिजिकल हे सगळ्या भरत्या कराव्यात एवढं सरकारला आमचं आव्हान आहे. मुलांच्या असेही परीक्षा बघू नये की त्या मुलांचं भविष्य खराब होत असेल, तर या पद्धतीचं कृत्य सरकारने करू नये. या पद्धतीचं एक सरकारला आमची विनंती आहे. मी आजच माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही त्या पद्धतीचं पत्र लिहून पाठवतो आणि पोलीस भरतीबद्दलचं त्यांनी त्याचा फेरविचार करावा अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आम्ही सांगतो की अजूनही बियाणं उपलब्ध नाही. मी काल अमरावती विभागाच्या दौऱ्यात होतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांजवळ अजूनही बियाणं उपलब्ध झालेलं नाही आणि बोगस बियाणाचा सुसुडात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. खत कंपन्यांशी आणि बियाणे कंपन्यांशी सरकारचा डायरेक्ट बोगस व्यवस्थेमध्ये संबंध आहे असं शेतकऱ्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. म्हणून सरकारला आता याच्यामध्ये खऱ्या अर्थाने यावेळेस बोगस बियाणं शेतकऱ्यांना मिळालं नाही पाहिजे या पद्धतीची काळजी सरकारने करावी. बोगस खतं असतात, बोगस औषधी असतात आणि त्याही पद्धतीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून आणि आंध्र प्रदेशमधून केला जातो. त्यावर सरकारने वचक ठेवला पाहिजे. शेतकऱ्यांची लूट होता कामा नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये उन्हाचा तडाखा अजूनही चाललेला आहे. उष्माघातानं मोठ्या प्रमाणात किड्या मुंग्यासारखे लोक मरतात आहेत. शेतकरी कर्जामध्ये असताना त्याला कुठली मदत होत नाही. शेती हंगाम कसा करावा ही काळजी आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये बँकेने, कारण की रेग्युलर प्रोसेस आहे, त्याला आचारसंहितेचं कुठेही बंधन नाही, पण आचारसंहितेचं कारण सांगून शेतकऱ्यांचं कर्ज पुरवठा केला नाही आणि आता हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतकरी संपूर्ण अडचणीत आलेला आहे. आम्ही मागच्या वेळेसही मागणी केलेली होती की दुष्काळ, सरकार म्हणते की सदृश्य परिस्थिती आहे, दुष्काळाची भयावहता मोठी आहे आणि म्हणून शेती हंगामासाठी शेतकऱ्याला तातडीनं निधी उपलब्ध सरकारने करून द्यावा, सरकारच्या तिजोरीतून करून द्यावा
या पद्धतीची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे. आता प्रश्न विचारा. मला तो व्हिडिओ मी पाहिलेला आहे. मी काल अकोला जिल्ह्यातील वाडेगावमध्ये कार्यक्रमाला होतो. तिथंच आता वारकरी आपल्या आषाढी एकादशीच्या यात्रेची आज सुरुवात झालेली आहे. गजानन महाराजांची पालखी ही शेगाववरून निघून वाडेगावला मुक्कामानं होती आणि त्या पालखीचं दर्शन करण्यासाठी ज्या मैदानात पालखी होती त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो. स्वाभाविक आहे, चिखल होता, तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झाले तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता, मी आपल्या हाताने धुवत होतो. आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे, पण जे ईडीमध्ये ज्याचे माखलेले आहेत ते कशा अंधारात पाय धुतात कोणाचे ते माहिती. सरकारमध्ये अनेक लोक आहेत ईडीला माखलेले आणि त्या अंधारात पाय दाबतात, अंधारात त्यांचे पाय धुतात, हे डोकं दाबून देतात, हे सुद्धा दाखवा ना. मी तर तिथं सत्संगामध्ये गेलो होतो, वारकरी व्यवस्थेमध्ये गेलो होतो. वारकऱ्यांना असंही अलीकडच्या काळामध्ये बदनाम करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या मागच्या फडणवीस सरकारमध्येही झाला. त्याच्यामध्ये साप सोडण्यात आलेला होता, लोकांना भीती दाखवण्यात आली होती. वारकरी प्रथेला बंद करायचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. मी वारकरी प्रथेतला माणूस आहे. स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी संत गजानन महाराजांची पालखी आली आणि ते दर्शन घ्यावं हे माझं काम होतं, मी केलं. आता पाणी वरतून टाकावं लागतं. आता हर घर मे नल, नल मे जल असं जे नारा लावला होता ते जलच नाहीये ना. वरतून पाणी टाकावं लागेल ना. पाणी टाकलं गेलं ते तर मी लोकांच्या समोर केलेलं आहे, पण ईडीमध्ये सीबीआयमध्ये ज्या चिखलात सापड चिखलात ते धुतात तिकडे पाय आतमध्ये अंधारात, मी तो उजेडातच होतो. तर हे आपण दाखवलं पाहिजे, थोडंसं त्याच्यावरही काम करा. नाना पटोले सगळीकडे नाना पटोले दाखवा. मी तुम्हाला मागच्या काळी सांगितलं माझं नाव नाना आहे, उलट करा सरळ करा नानाच दिसणार आहे. त्यामुळे मला त्याचा काही फरक पडत नाही. मी तुम्हाला शुभेच्छा देतो की मला तुम्ही रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने दाखवताय, विवादित करता आहात, तर तुम्हाला शुभेच्छाच आहे. याचा आमचा प्रचार तुम्ही करता आहात त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा. एक मी एक गोष्ट त्या निमित्तानं सांगतो की विरोधक म्हणतात की मोदी सफाई कामगारांचे पाय धुतात. मी रोजच काम ते आमचं कामच आहे. तुम्ही तर व्हिडिओच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर करता, आम्ही रोजच धुतो लोकांचे गरिबाचे पाय. त्यामुळे आम्हाला अशा कहाण्या सांगायची गरज नाही. तुम्ही सत्तेत आहात, महाराष्ट्रामध्ये जे तरुण पिढीचं भविष्य तुम्ही बर्बाद करताय त्याच्यावर लक्ष घाला. शेतकरी जो चिखलात म्हणजे कर्जाच्या चिखलात फसलेला आहे त्या शेतकऱ्याला कर्जाच्या बाहेर आणा. तुम्ही कर्जाच्या बाहेर आणा त्यांना, तो त्या चिखलातून बाहेर काढा शेतकऱ्याला. आणि आज इलेक्ट्रिक विभागाचा जो सगळा गोंधळ चाललेला आहे तो तर भयानकच आहे. लाईटचे बिलं तुम्ही वाढून टाकले, लोकांचं जगणं मुश्किल केलं, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईन देत नाही. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवा ना. आणि तसंही महाराष्ट्राने मोदींना नाकारलेलं आहे, प्रीपेड मीटर मोदींना नाकारलेलं आहे. त्यामुळे आता इथं मोदी मोदी करून तुमचा काही अर्थ राहणार नाही असा सल्ला माझा त्यांना आहे. आणि जे प्रीपेड तुम्ही मीटर लावता आहात त्याच्यामध्ये लोकांनी फॉर्म भरून दिलेला आहे की आम्हाला प्रीपेड मीटर नको. सरकारने काढलं होतं ऑप्शन की ज्याला नाही पाहिजे त्यांनी फॉर्म भरून द्या. लोकांनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये, पण तुम्ही तेही ऐकायला तयार नाही. तुमची मनमानी जी चाललेली आहे आणि जनतेला तुम्ही चिखलात फसवता आहात, तुम्ही त्यांना लुटतात आहात, ते तुम्ही महाराष्ट्रामध्ये ते थांबवलं पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे. काय अरे माझं काय त्याला कोण आहे कोण आहे त्याला नाव तर सांगा. अरे हो सांगा ना, माझी सरंजाई आहे की मी लोकांमधला आहे तर ते कोणाच्या प्रमाणपत्राची नाना पटलेला गरज नाहीये ना. आणि पैसे देऊन काही प्रचार करायची गरज नाही आहे. कोण पैसे देऊन प्रचार करतात ते दिसतं. मुद्दा माझ्याशी तो निगडीत नाही. मी सांगितलं आहे कालची घटना जी झालेली आहे मीकडे लपवतो थोडी आहे.
वरतून कार्यकर्ता पाणी टाकत आहे. मी आता नळ नाहीत ना, हर घर में नल, हर घर में जल, ते नाही आहे ना, नाही तर नळाचं पाणी घेतलं असतं मी. सरकारमध्ये आहे म्हणून सांगितलं ना तुम्हाला, तर शोधा ना, तुम्हाला नाव आहेत ना. अहो कधीतरी लोकांनी काय सांगितलं, आता एक खासदार निवडून आलेत मुंबईतून, त्यांनी काय सांगितलं होतं, मी कशासाठी इकडे चाललो ते सांगितलं की नाही, असे किती लोक आहेत सरकारमध्ये, असे किती लोक आहेत की अंधारात चिखल ईडीचा धुतानी असे पाय धुतात, कसं डोकं दाबतात, हे असे आहेत ना, त्यांना काढा ना. त्यामुळे मी शेतकरी आहे, मला चिखलाचं सवय आहे, मला काही ते काही हे नाही आहे, मी तिथं चिखल आहे म्हणून मी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन करणार नाही, असं मी नाही आहे. मी शेतकरी आहे, मी चिखलात राहणारा माणूस आहे, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही. माझ्याजवळ कुठली मी काही राजा नाही आणि मी काही श्रीमंत सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आलेलो नाही. मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मावळा मावळ्या पद्धतीने राहील. मला एक सवाल पलताना करायचा आहे, तुम्ही साडी केवढ्याची घेतली ते सांगा, थैल्या किती रुपयाच्या होत्या ते सांगा, आणि ते साडी धुतल्यानंतर त्या साडीची अवस्था काय झाली ते तुम्ही सांगा. आदिवासी जिल्हा पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तो व्हिडिओ दाखवा ना त्यांना, थोडस तुमच्या चॅनलवरती मला आरोप करतात त्यांना. आदिवासी महिलांनी गठ्ठे बांधून तहसीलदाराच्या कार्यालयात नेऊन फेकलेत ते मोदी साहेबांच्या फोटोचे थैले आणि त्या साड्या. आम्हाला नको या साड्या, आम्हाला अशा आमच्या पैशा तुम्ही घेतल्यात, त्या केवढ्याच्या घेतल्यात, त्या दुसऱ्या धुतल्यावर त्या कसं मच्छरदानी झाल्यात, तर त्याला दलाली नाही म्हणत तर काय म्हणतात. साड्या घ्यायच्या किमतीच्या जास्त पैशाच्या आणि ते किलोनं साड्या आणायच्या आणि ती साडी धुतल्यानंतर ती मच्छरदानी झाली तर तिला दलाली नाही म्हणायची तर काय म्हणायचं. त्याच्यामुळे जेवढे तोंड फाडतील त्यांचा भ्रष्टाचार काही लपला नाही. आता कसं खुल्यानं भ्रष्टाचार करतात आहे. आजच मला बांधकाम विभागाचे कॉन्ट्रॅक्टर मिळाले होते, त्यांचं अनेक दिवसाचं पेमेंटच दिलं नाही. यामध्ये यांनी जवळपास 68,000 कोटीचं कर्ज घेतलं, नवीन सिमेंटचे रस्ते करतात त्याला नियम बदलवले आणि रस्ते अभाव आपल्या बगलबच्च्याला देऊन 1,000 कोटी रुपये कर्जरूपानं बँकेतून घेऊन आपल्या बगलबच्च्याला देतात आहेत. शेतकऱ्यांच्या नावानं डीबीटी योजना काढून स्प्रे पंप असतील, खतं असतील, औषधं असेल, बियाणं असेल, त्याच्यामध्ये लूट करतात आहेत 1,000 कोटी रुपयाची. या भ्रष्टाचारी लोकांनी जेवढं तोंड उघडतील हे लोक तेवढं यांचं तोंडामध्ये तो भ्रष्टाचार कसा आहे तुम्ही केला ते पुराव्यासहित हे सांगण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल. त्याच्यामुळे साडीच्या बद्दलचं आम्ही यांनी दलाली खाल्ली हा शब्द वापस घेणार नाही. आम्ही ते सांगू की यांनी कशी दलाली खाल्ली. 14 खरीप पिकांचं MSP जे आहे ते केंद्र सरकारकडून मार्च पर्यंत जाहीर केलं जातं, पण यंदा जून आलेला आहे तरी अद्याप त्या 14 खरीप पिकांचं MSP जे ते जाहीर झालेलं नाही, याचा शेतकऱ्यांना कसा फटका बसू शकतो. याला जोडून कुठे या संदर्भात मोदी सरकारची कॅबिनेट बैठक आहे बीजेपी हे शेतकरी विरोधी आहे, मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आहे, हे गेल्या 10 वर्षापासून आपल्या सगळ्यांना अनुभवलेलं आहे. नाशिकमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोदी जी आले होते, मतं मागायसाठी आले होते, तिथं एका शेतकऱ्याने उभं होऊन सांगितलं की कांद्याबद्दल बोला तर त्याला सरळ त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन टाकलं. म्हणजे शेतकऱ्यांच्या भावना सुद्धा देशाच्या प्रधानमंत्र्यांसमोर मांडता येत नाही, मांडल्या तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन टाकतात. हे शेतकरी विरोधी लोक जे आहेत आणि MSP च्या बद्दल ते बोलायला तयार नाही, शेतकऱ्यावर गोळ्या टाकतात जेव्हा संसद त्या शेतकरी जायला निघतो त्यावेळेस गोळ्या टाकून मारलेलं आहे. जे इंग्रजांनी पाप केलं नाही ते मोदी सरकारने केलं, त्या इतिहासात जात नाही, आताच्या घटना आहेत. त्याच्यामुळे हे BJP आणि नरेंद्र मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आहे,
सरकार एमएसपीच्या बद्दलचा निर्णय घेऊ शकत नाही आणि त्याच्यावरचं एक शब्द पण मोदी सरकार बोलणार नाही ही परिस्थिती आज आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि काँग्रेस सगळ्यात जास्त जागा लढणार आहे अशा बातम्या आहेत, त्याबद्दल अजून कुठलाही फॉर्म्युला तयार झालेला नाही आणि त्याबद्दल झाला तर आम्ही तिघही जण बसून आपल्या समोर जाहीर करू. अजूनही कुठला फॉर्म्युला तयार झालेला नाही. राज्यातले जवळपास 24-25 नेते आणि केंद्रातले आमचे सगळे नेते त्याच्यामध्ये राहतील आणि ती येणाऱ्या विधानसभेच्या तयारीची ती मीटिंग राहणार. बसू आता संख्याबळ, कारण की आमचे अनेक आमदार खासदार झालेत, संख्याबळ आता सगळ्यांचं तिनेही आमच्या महाविकास आघाडीतलं बघून त्या पद्धतीतला निर्णय आम्ही करतो. देखो इसमें स्पष्टीकरण की बात नहीं है, मूल सब्जेक्ट ऐसा है कि महाराष्ट्र में आषाढ़ी एकादशी के दिन में पंढरपुर में हमारा महाराष्ट्र के दैवत जो है उनमें एक बड़ी यात्रा होती है और उस यात्रा की शुरुआत हो चुकी है. हर एरिया से वारकरी जो विचारधारा के लोग हैं करोड़ों तादाद में वो चलते हैं. वैसे ही हमारे विदर्भ में संत गजानन महाराज की पालखी भी उसमें जाती है और कल मैं जिस गांव में दौरे में था अकोला जिले के वाड़े गांव में, उस गांव में वो यात्रा आई थी. स्वाभाविक है कि उस पालखी का दर्शन करना मेरा दायित्व बनता था, कर्तव्य बनता था और स्वाभाविक है कि मैं जिस मैदान में वो पालखी रखी थी वहां पे कीचड़ था और वहां पे मैं गया, दर्शन लिया और वापस मैं निकला तो एक कार्यकर्ता पानी का अंडा लेके आया और उसने मेरे पैर के ऊपर पानी डाला और मैंने अपने हाथ से धोया. अब उसको अलग ढंग से दिखाया जा रहा हो तो उसका है, लेकिन मेरा सवाल ऐसा है, मेरा तो काम उजाले का था, मेरा तो कोई अंधेरे का काम मैं तो करता ही नहीं, गलत तो काम हमने किया नहीं, मैं तो एक सामान्य व्यक्ति हूँ, किसान व्यक्ति हूँ. लेकिन जो ईडी का कीचड़ जो लगा है कई नेताओं को जो सरकार में बैठे हैं, सीबीआई का कीचड़ लगा है जो कई सरकार में नेता बैठे है, वो अंधेरे में अपना कीचड़ धो रहे हैं, उनका किसी का सर दबा रहे, किसी का पैर दबा रहे, उसको भी दिखाइए थोड़ा सा. और जो इस तरह की बातें अपोजिशन कर रही है, मेरा उनको सवाल है कि जो मेरा किसान की कर्जे के कीचड़ में फंसा हुआ है उसको बाहर निकालो ना, तुम उसके बारे में बात करो ना, लेकिन वो उसके बारे में आप बात नहीं करोगे. ऊपर से प्रीपेड मीटर देकर लाइट का, उसके घर की लाइन बंद करने आप लोग निकले हो, उन्हें विरोध किया, लाइट के बिल आपने बढ़ाए, महंगाई बढ़ा रहे हो, नीट के एग्जाम में कई बच्चों को अपने बर्बाद कर रहे हो, उनके परिवार को बर्बाद कर रहे हो. केंद्रीय मंत्री बताते कि बिहार में पेपर लीक हो गए, तो बिहार में भी तो आपकी ही सरकार है ना, गुजरात में आपकी सरकार है, गुजरात में लीक हुए. तो मेरा ये सवाल है कि मैं तो एक किसान आदमी हूं, मेरे को ऐसा मोदी जी ने कहा था कि हर को घर देंगे, उसमें नल देंगे, नल में जल देंगे, तो वो रहता तो मैं उस कार्यकर्ता को ऊपर से, क्योंकि दोनों पैर में कीचड़ लगा था तो मेरे हाथ से तो धोना ही पड़ता, तो पानी कोई दूसरा डाले ना, तो इतना ही हुआ है. लेकिन अंधेरे में जो लोग ईडी का कीचड़ धो निकाल रहे हैं तो उसको भी थोड़ा डालिए. और मैं तो किसान एक आम आदमी हूं, मुझे तो तुम मौका ही ढूंढते रहते हो कुछ लोग कि भाई इसको कैसा नाना पटोले को बदनाम किया जाए. और लोकसभा के बाद तो ज्यादा ही टारगेट में हुआ ऐसा मुझे लगता है, लेकिन मुझे उसकी चिंता नहीं, मुझे चिंता है राज्य की जनता की, राज्य के किसान की, राज्य के युवाओं की, राज्य के गरीब लोगों की. वो चिंता हमें, कांग्रेस वो लड़ाई लड़ती है,
ये व्यक्तिगत लड़ाई में मुझे कोई इंटरेस्ट भी नहीं और कांग्रेस पार्टी को कोई इंटरेस्ट नहीं है। नहीं, उनका माइंड है, वो हमारा नहीं है। उनका जो माइंड बना हुआ है बीजेपी का, उनका है। वो क्या क्या करते, खुद को भी भगवान मान रहे ना, उससे क्या करने का अभी, वो तो परमात्मा है। तो अब इससे भी तो किसका माइंड है, किसका माइंड चल रहा है इस तरह का, वो तो आप देख ही रहे हो। तो मैं इसलिए कहता हूं कि अब जगन्नाथ जी भी उनके भक्त है, तो ये बात उनको चलती है। तो मैं तो एक मामला हूं किसान का, छत्रपति शिवाजी महाराज का, मेरी लड़ाई वही है। बिल्कुल हो रहा है आपको, आपने सही सवाल पूछा। 2000 जैसी हमारी सीटें आई और हम सबसे बड़ी पार्टी हुई और महाविकास आघाड़ी सबसे बड़ी जगह जीती है, तब से बहुत हताश हुए, बहुत लोगों को तकलीफ है। अब मैं क्या करूं, लोकतांत्रिक व्यवस्था में लोगों का नजरिया हमारे फेवर में, और लोग चाहते हैं कि महाराष्ट्र में हमारी सरकार आए, तो अब उसको तो हताश होना ही है। तो हताश होने के बाद वो कहाँ मौका कैसे ढूंढे, अब जिसका कोई मौका नहीं है उसको भी अब मौका बना रहे, तो ठीक है ना। तो मैं तो भक्त हूँ, मैं वारकरी हूँ, तो मैंने कल वो जो किया हूँ, मैं का दर्शन गया हूँ, कीचड़ में गया हूँ, तो मैं तो इसलिए तो पूरे देश को पता हो चल गया कि नाना पटोले ये भी वारकरी धर्म का आदमी है, वारकरी पंथ को मानता है, तो बहुत अच्छा काम किया। मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूँ। अरे तकलीफ किसी को होती है तो आप उसकी तकलीफ थोड़ी अंदर, मैं कोई अंतर्यामी तो थोड़ी हूँ, अंतर्यामी तो दिल्ली में बैठा है एक ही आदमी। चुनावी नतीजे घोषित करने के बाद राहुल गांधी ने पहला इंटरव्यू दिया, उन्होंने कहा कि मोदी की विचारधारा और उनकी छवि नष्ट हो गई है, सरकार को टिकने के लिए संघर्ष करना पड़ेगा। बिल्कुल हुआ है, जिस तरह से 400 पार की जो कहानियां बनाई गई थी, और चुनाव के जैसे वोटिंग पूरी हुई और उसके बाद पीओएम से जो एजेंडा चला और पूरे देश को दिखाया गया कि 400 पार हो गया, और उसमें जो सेल्स बढ़े, जिस तरह के सबसे बड़ा और एक भ्रष्टाचार मोदी जी और उनके उनके माध्यम से जो चला 30 लाख करोड़ रुपए का, और वो चंद्रशेखर अपना आंध्र के अभी जो मुख्यमंत्री हुए नायडू जी, उनके परिवार को कैसा फायदा हुआ, और ऐसे कितने लोगों को फायदे हुए, तो दुनिया के सामने है। तो आम आदमी को लूटकर इस तरह की नैरेटिव फीड करना, ये मोदी जी का स्टाइल रहा है, और वो अब लोगों को समझ में आ गया, और इसलिए राहुल जी ने ये कहा है और उसके रिजल्ट भी लोगों ने दिए हैं। देखिए महाराष्ट्र में विधानसभा के चुनाव होने हैं, लेकिन लक्ष्मण हाके एक बार फिर ओबीसी आरक्षण को लेकर जो है वो 5 दिन से अनशन पर बैठे हुए हैं। उनका कहना है कि ओबीसी आरक्षण को किसी तरीके के केस नहीं पहुंचनी चाहिए। छगन भुजबल ने उनको अपना समर्थन दिया है, चुनाव से पहले एक बार फिर मराठा बनाम ओबीसी का मुद्दा गरमाता जा रहा है, क्या कहेंगे? देखो कांग्रेस ने इस भूमिका को स्पष्ट पहले से किया है, हमने विधानसभा में भी वो बात कही है, रिकॉर्ड पे है, जब सर्वदलीय मीटिंग हुई उसमें भी हमने हमारी बात रखी है, हमारे नेता राहुल गांधी जी ने भी इस बात को स्पष्ट किया है कि देश में आर्थिक और शैक्षणिक सामाजिक ये एक सर्वे किया जाए, जाति न्याय जनगणना हो, और उस आधार पर जो आरक्षण के मसले लटके हुए हैं 50% का जो सीलिंग है वो हटाया जाए। वही लाइन पे कांग्रेस है, हाके जी जो बैठे हैं उनका कहना है स्पष्ट है कि भई हमारे हिस्से से कुछ ना दिया जाए। तो कांग्रेस की भी भूमिका यही रही है, सरकार भी यही कहती है बार बार कि हम किसी के आरक्षण को धक्का न लगाते हुए हम आरक्षण मराठा को देंगे। 2014 में देवेंद्र फडणवीस ने और उनके पूरे आलाकमान नेताओं ने जब राज्य और केंद्र में सरकार लाने के लिए मराठा का आरक्षण का गाजर दिखाया था, धनगर को दिखाया था, हलबा को दिखाया था, गोवारियों को दिखाया था, तो ये गाजर पूरा क्यों नहीं करते? 10 साल की तुम्हारी मेजोरिटी की सरकार है केंद्र और राज्यों में, तो आपने क्यों पूरा नहीं किया? कई समाजों को आपस में लड़ाने का काम आप लोग कर रहे हो, ये कदापि कांग्रेस नहीं करेंगे। और कांग्रेस की भूमिका हमारे नेता राहुल गांधी जी ने स्पष्ट रखा, और कांग्रेस उसी विचारधारा से कल विधानसभा में भी यही बात रखेंगे। तो हमें
हमारा एक स्पष्ट कहना है कि मराठा के जो गरीब लोग हैं उनको आरक्षण मिलना चाहिए, और वो किसके आधार पर मिलेंगे, तो जो जब तक आर्थिक, सामाजिक और शैक्षणिक सर्वे किया ना जाए, सेंसेस राष्ट्रीय नहीं किया जाए, तब तक ये नहीं मिलता। और मोदी जी 2032 में सेंसेस करेंगे ऐसे बोलते हैं। हमारी मांग है कि तुरंत सेंसेस देशव्यापी केंद्र सरकार ने शुरू करना चाहिए, और ये जो मसले जो है ये सिर्फ महाराष्ट्र में है ऐसा नहीं, देश के कई राज्यों में ये मसले हैं, ये तुरंत उसको सवाल करना चाहिए। ये मांग कांग्रेस पार्टी की है। मुझे तुम्हारा सवाल बड़ा अचंभित करता है। मैं दौरे पे था और आपको दिख ही रहा था, मैं कोई कहीं सोया तो नहीं था या कहीं फॉरेन भी नहीं गया था, नहीं तो बहुत लोग तो फॉरेन घूमने जाते हैं। मैं तो दौरे पे था, घूम रहा था, पीने का पानी नहीं है, किसानों के परेशानी है, नीट वाला एग्जाम अलग है, ये तुम्हारे स्मार्ट मीटर की अलग प्रॉब्लम्स है, लोगों की बहुत प्रॉब्लम है। तो मैं घूम रहा था, मैं दौरे पे था और मुझे समय पे बताया गया, तो हमने हमारे सीनियर नेता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान जी को, हमारे सीएलपी नेता थोराज जी को हमने कहा कि आप चले जाइए, तो दोनों आए थे। तो इसमें नाराजगी की क्या बात है, आखिरी महाविकास आघाड़ी का जो भी मीटिंग होता है और जो भी हो तो हमें जाना ही है, तो हमने कभी नाराजगी व्यक्त की नहीं है। अब कहां से ये मैं बताया ना, जब हमने 14 जगह जीती है महाराष्ट्र में, तब से मेरा को ऐसा लगता है कि कांग्रेस ये बहुत टारगेट बन चुकी है, लेकिन और इससे ज्यादा सीटें हम जीतेंगे। अच्छा, बहुत अच्छा बोला उनने अजीत पवार। अभी केंद्र के मंत्रिमंडल में देखिए ना, परिवार मंडल कितना है, मंत्रिमंडल नहीं है, परिवार मंडल है। उधर ढूंढो तो थोड़ा सा, राज्य में देखिए ना, राज्य में भी देखिए, केंद्र में भी देखिए, दूसरे तरफ उंगली दिखाते हो आप, अपने तरफ भी तो दिखाई है, अपने तरफ भी दिखाई है। तो मेरा ये कहना है कि ये परिवारवाद की जो कहानियां बीजेपी ने बनाई थी गांधी परिवार के लिए स्पेशल, अब पूरे बीजेपी ने पूरे देश में हर राज्य में परिवार मंडल बना चुके हैं, तो वो तुम्हारे को आंखों को नहीं दिख रहे तो चश्मा लगाइए, मोदी जी के पास बहुत पावरफुल चश्मा है ऐसा बोलते लोग, उनका लगाइए। तो मूल सब्जेक्ट है कि तुम ये आरोप प्रत्यारोप, गांधी परिवार से इतना डर क्यों है इनको? प्रियंका गांधी जी पार्लियामेंट में आई तो जैसे मैदान में शेरनी लड़ती है वैसे वो कल पार्लियामेंट में लड़ेंगे, तो अभी से घबराहट शुरू होगी इनकी। मंत्रिमंडल के मैं अभी भी और बता रहा, तुमने अच्छा सवाल किया, मंत्रिमंडल के कई मंत्री गए थे, आप माहिती के अधिकार में तो आपके पास भी रिकॉर्ड पे हैं, हमने मंगा के रहेगा, हमें असेंबली में पूछेंगे सवाल, कौन कौन मंत्री गए थे, पीओमओ से भी हमने मालूमात लिया कि किसने परमिशन लिया कि नहीं लिया, वो भी हमने मालूमात ले लिया। इसका एक रूल है, जब हम गोपनीयता की शपथ लेते हैं तो हमें पूरे ये सिस्टम में हमें लागू होना पड़ता है। कोई मंत्री उठा कि चला वो फॉरेन में, तो उसको गवर्नमेंट के प्रोग्राम से भी जाना है तो पीएमओ से परमिशन लेना पड़ता है, और ऐसे भी मंत्री को जाना है तो पीएमओ से परमिशन लेना पड़ता है। कौन मंत्री पीएमओ से परमिशन लेके गया था फॉरेन टूर जाने के लिए, किसके पैसे से गया था, ये सवाल तो हम पूछेंगे। तो मंत्रिमंडल के कई मंत्री, जब दुष्काल की स्थिति थी कि चुनाव के बाद कांग्रेस ने पहली भूमिका ली, हमने दुष्काल की बातें शुरू की, मुख्यमंत्री को खत लिखा, मुख्यमंत्री खुद औरंगाबाद गए, उनके मंत्रिमंडल के मंत्री कोई नहीं थे, और कहां गए तो विदेश गए। तो मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र के मंत्रिमंडल ऐशो आराम से चल रहा है, जनता के पैसे की लूट करो और आराम से अपने जीवन जियो, इस तरह का जो मंत्रिमंडल महाराष्ट्र में चल रहा है, इसको हम जनता के सामने पूरा स्पष्ट करेंगे, ये भूमिका हमारे पास। एक एक मिनट राजू, राजू एक राजू एक 25 जून को क्या महाराष्ट्र कांग्रेस की दिल्ली में कोई बैठक है या खरगे जी के साथ में आगामी विधानसभा को लेकर कोई चर्चा
बोल दिया, हिंदी में बोल दिया हमने, बोल दिया. बघो या महायुती मधला महाभारत आम्हाला सांगायचं नाहीये, आमचा तो विषू नाहीये. सरकारमध्ये बसलेल्या लोकांना आमचं एवढंच आव्हान आहे की जनतेचे प्रश्न तुम्ही सोडवा, जनतेसाठी तुमचं सरकार काम करावं ही अपेक्षा आमची आहे. त्यानंतर कोणाची नाराजी आहे काय सरकारमध्ये आम्हाला त्याच्यात जाऊन काय करायचं, आमचा काही संबंध नाही त्याचा. लास्ट क्वेश्चन, पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आज निर्माण झालेला वळसई, एका महिलेची 20 वर्षीय तरुणीची पाडा पकड वापरून हत्या करण्यात आलेली आणि लोक तिथे बघा, महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो, नवीन पिढी पूर्ण त्या ड्रगमध्ये समावेश झालेली आहे. आपण पाहिलं की कालही नागपूरमध्ये रस्त्याच्या काठावर झोपलेल्या लोकांवर सरळ गाडी चालवण्यात आली, या काही घटना थांबत नाही आहे. आता एका वृद्ध महिलेला पानापिंचीसनं मारण्याची घटना, अशी महाराष्ट्रामध्ये रोज घटना होतात आहेत. राज्याचे गृहमंत्री याच्यामध्ये सबसेल फेल झालेला आहे. राज्याचं सरकार राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. मुंद्रा पोर्टमधून मोठ्या प्रमाणात जो ड्रग येतो आहे, त्या ड्रगमधून मोठ्या प्रमाणात माफिया तयार झालेले आहेत. राज्यातली पिढ्यानपिढ्या बर्बाद केल्या जाते, अनेक कुटुंब बर्बाद केले जात आहे. हे सरकारला सांगून सुद्धा सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे. आणि या गंभीर प्रश्नावर सरकार मुद्दामून दुर्लक्ष करत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे मुंद्रा पोट कोणाच्या ताब्यात आहे, काय हे सगळं चाललेलं आहे, कोणाला सरकार घाबरते आहे, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारला आम्ही विधानसभेत विचारू. स्मार्ट मीटरच्या बाबतची आमची भूमिका आहे की सरकारने तातडीने थांबवलं पाहिजे, नाहीतर काँग्रेस याचं जन आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये करेल. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला काय?